शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांशी हे जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे। कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या। नमस्कार, गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। गाण्यांच्या गोष्टी तर आपण उलगडतो आहे, पण या गाण्यांमागची प्रतिमा, रूपकं, त्या शब्दाचे अर्थ योग्य पद्धतीने जर समजून घ्यायचे असतील तर मग पुन्हा एकदा आपल्याला भेटायला हवं प्रतिभावान संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना। बाळासाहेब, स्वागत आहे पुन्हा एकदा। सुरेश भटांच्या बाबतीत एकदा असंही झालं होतं, कारण अतिशय प्रतिभावान कवी, पण माझी प्रतिभा विकणार नाही असंही ते एकदा म्हणले होते। काय झालं होतं नेमकं तेव्हा? ते एक गाणं लिहायला आले तिथं, एका चित्रपटाचं संगीत माझं होतं, ते सगळी गाणी लिहिणार होते। जयश्रीबाईंनी मला वाटतं जयश्रीबाई पिक्चर केला होता, तर त्यांना आधीच सांगितलं खूप असे वेगळ्या तऱ्हेचे कवी आहेत, तर तुम्ही विचार करायला यांना घ्या। त्यांना एका एमी गोंदावचं हॉटेल आहे, हो, दादरला, दादरला तिथं त्याला ठेवलं। आम्ही त्याला स्वस्त सांगितलं की बघा, 1.5 ते 2 हजार हे मानधन मिळतं एका गाड्याचं, जुनी गोष्ट आहे। 1.5 हजार होतं, मी 2 हजार असलं सांगितलं की ते आलं। त्या खोडीचं भाडं 500 रुपये। अच्छा, एका दिवसात? एका दिवसाचं, हो, बरं, जेवणाचे वेगळे। तर तुम्ही असं करू नका की गाड्या इतके दिवस की त्या गाड्याची किंमत वेगळीच होईल। म्हणजे नाही, लिखू का म्हणाले, त्याला प्रसंग दिला। 8 दिवसांनी मी गेलो, मी आणि जयश्रीबाई, गाणं झालं का? 8 दिवस? हो, बर, नाही होवा म्हणाले, बाशी हिंदीच बोलायचे, नाही होवा। अरे क्या हवा, आमद आती नाही, म्हणजे प्रतिभा माझ्यावरची कृपा करत ते। म्हणजे केव्हा करेल कृपा? अभी भी कर सकती, कल भी कर सकती, मेहरबी भी कर सकती, सालवे भी कर सकती। मी जयश्रीबाईकडे फक्त बघितलं की आता काय करणार तुम्ही? भट साहेब, फक्त एक दिवस सवाल देतो, अहमदला बोलवा, तुझ्या प्रतिभेला बोलवा, लवकर गाणं करा, नाही तर हॉटेलचं बिल किती होईल, कोशिश करतो म्हणाले। मुसाची मी बाळधुरी आणि जयश्रीबाई गेलो, बिल बघितलं, 8 हजार रुपये झालं होतं। बरं, त्या गाड्याची किंमत त्यावेळेला 1.5 ते 2 हजार, आणि एका गाड्याचं बिल, हॉटेलचं बिल 8 हजार। जयश्री म्हणाले की आपल्याला हे नको। तर भट साहेब म्हणले, आम्ही खाली उतरलो सगळे, तर भट साहेब जयश्री म्हणले की आपकी माफी मागता हूँ, बिल मैं भर दूंगा। अच्छा, अगर मैंने नहीं भरा तो बाळ भर देगा। अच्छा, तुमच्याकडे अगर इससे नाही भरत तर अरुण आहे ना, अरुण जाते उभे होते। अच्छा, आम्ही दोघांचे चेहरे पडलेत की आता 8 हजार भरावे लागले। मी खाली बसले, टॅक्सीत बसले, कहा जाओगे? आमदार हाऊस। अच्छा, बैठी। अच्छा, कोणतरी आमदार ओळखीचं असतात नागपूरचं। बसल्यावर मला काय, अच्छा जरा पेन लाव, पेन दिलं, टॅक्सीत बस, कागद लाव, टॅक्सीत बसलं ते। आपण पत्र लिहितो ना सर, सुऱ्या सुऱ्या द्यायचे होतो प्रसंगाला जाणार गाणं। ती विस खांडेकरांची कादंबरी होती, त्याच्यातला तो प्रसंग होता। सख्या तुझ्या काय ते येतील माझ्या, सख्या सख्या पुन्हा भेटतील माझ्या, तुझ्या घरी सुरू, असा प्रसंग होता तो।
की तो तिचा जो पती आहे तो बाहेर गेलेला आहे, तो भेटतच आहे तिला तुझ्या घरी सुरवळ. हा, आणि ती गायिका आहे, उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे. तर ते त्याच्यामध्ये एक प्रसंग असा एक गाणं होतं, पहिला अत्रा आठवते पण कुणीतरी आरशात आहे असा शब्द तरी टाकला होता. तुझ्या हसू आरशात आहे, हसू त्याच्यावरती त्याचा शब्द होता कुणीतरी आरशात आहे. अच्छा, तर जब्बार पटेल आहे तो म्हणाल की अहो माझी नायिका गाते कुणीतरी आरशात आहे, म्हणजे म्हणेल की अरे बरोबर बदमाश दिसते कुणीतरी आयुष्य आरशात दिसतो म्हणजे काय. तर मी मग भटाला म्हणाल की हे कुणीतरी आहे आरशात आहे एवढं बदलायला लागेल. तर त्यांनी मग तो हमारे काम आहे दखल अंदाजी बात करो, म्हणजे तुम्ही माझ्या कामात बोलू नका. अच्छा, मला का नाही बोलता आपण देखील आता काय झालं की त्याला सुचे ना. अच्छा, आणि सगळेच त्याच्या पडे पडले, स्मिता पाटील, जब्बार पटेल, दिदी, सगळेच की हा शब्द बदला हे कुणीतरी काहीतरी वेगळं वाटतं. अर्धा तास झाल्याने की सुचेना आबत आतीने प्रतिभाव नाराज झाली होती. आणि तेव्हा शांतव शेळके चालत आल्यात, कुठं अडले गाडी असा. अरे त्यात काय म्हणे तुझे हसू आरशात आहे. एक सेकंदात ह्याला प्रतिभाव म्हणतात की आबत जी वर्ण येते अशी अंगावर कोसळते, ती येते नुसती ती कोसळते. निर्मित क्षमता कशाला आहे, खरं कोसळते. अभिव्यक्तीत व्यक्ती विसर्जित होते ती अभिव्यक्ती. तर माणूस इथलं विसर्जित झालं पाहिजे अभिव्यक्तीमध्ये. तशा विसर्जित झालेलं होतं शांतपी. एका क्षणात त्यांना कळलं वजन वा गाण्याचा अर्थ तुझ्या हसू आरशात आहे. अजूनही तो अंतरात हे करतात. केवढं वजन आलं पण त्या सगळ्या. ती जी प्रतिभा आली त्या प्रतिभेचे पैसेही त्यांनी घेतले नाही. नाही, त्यांनी घेतलेच पैसे. हा, कारण बाळासाहेब म्हणाले हो ते गाणं दिलं तर बाळासाहेब धुरी म्हणाले की 15 चेक लग कारण जयश्री बाई रडायलाच लागल्यात ते गाणं ऐकून. हो ना, वाचून त्याला आमच बेस्तानी हो गे. मी माझी प्रतिभा विकत नाही, घ्या तुमचा चेक. आणि नाही घेतला चेक. क्लास बिल कोण भरला? दोघं माणसं होते तिकडं. अप्रतिम. म्हणजे ह्या सगळ्या ही सगळी आठवण ऐकल्यानंतर आता सुन्या ऐकलंच पाहिजे. आणि विभावरी फार सुंदर गाते, त्यामुळे आपण तिच्याकडनं ऐकूया. सुन्या मैफिलीत माझ्या विभावरी. Yes.
विभावरी अप्रतिम. आणि बाळासाहेब, खरं तर हे गाणं ऐकल्यानंतर असं वाटतं आहे की लता दिदींच्या बाबतीत सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे. कारण लता दिदींशिवाय ही मैफिल हो खरंच अधुरी वाटते. दिदीबद्दल माझं म्हणणं असं कितीतरी पिढ्या पिढ्या तयार केल्यात त्या महिलांच्या. कसं उभं राहावं, कसे कपडे घालावेत, कसं शिवरायाचे रूप आठवावे, शिवरायाचे कैसे चालणे, कैसे बोलणे, तसं दीत झालं होतं. खरं की दीदी कशी उभी राहते, कशी गाते, शब्द कसे म्हणते, सूर कसा लावते, कुठं सॉफ्ट करते, कुठं करते, अशी तिने पिढ्या तयार केल्या महिलांच्या. त्यातली हे प्रतीक आहे, विभावरी हे त्याचं प्रतीक आहे. प्रतीक आहे की दिदीचा सगळा जो ओघ आहे गाण्याचा तो तिने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वा, म्हणून तिचा तो येतो आहे. आणि अशा अनेक मुली आहेत. अगदीचा तिने खूप नाव दिलेलं आहे, श्रेया घोषाल. हो, तिचं त्या ओघात ती पण आलेली आहे. तर दिदीने अशा पिढ्यान पिढ्या तयार केल्यात बायकांच्या. तर पहिल्यांदा काय होतं की काळीचारमध्ये बाईने गायचं. हो ना, बरोबर. वर्षानुवर्ष दोन तंबूर असायच्या कुठे गेला ते, एक काळी चारचा आणि एक काळी दोनचा. काळी दोनचा कुणीतरी काळी पाच, त्यातल्या त्यात कुणीतरी काळी पाच. ते दिदीने त्या ह्याच्यात काढलं की मी काळी दोन मध्ये गाते. करेक्ट. संपूर्ण पिढी काळी दोन, सफेद दोन, काळी पहिली घ्यायला लागली. सगळी पिढी, एक नाही तीन चार पिढ्या. खरे. पण खूप दिदीने क्रांती केलेली आहे. पहिल्यांदा नायिकेचं नाव यायचं, जी काम करते तिचं नाव. आय गाण्यावाल्यावरती आशा नाव होतं, कारण त्या हिरोईनचं नाव आशा होतं. म्हणून बरं, दिदीने ती चळवळ केली की नाही आम्ही गातो आमचं नाव द्या. बरोबर. आणि ती चळवळ जर त्याला मान्य केली नसली तर आज महम्मद रफी, किशोर कुमार, जेवढे आशा भोसले, जेवढे तुम्ही नावं ऐकताय, मी तुम्हाला नावं ऐकायलाच मिळाली असती. काय ऐकली असती, मधुबाला, नरगीस, ही नावं आली असती. सगळी नायिकांची नावं आली असती, ती गायिकांची नावं यायला लागली. आणि याचं श्रेय लता दिदींचं आहे. रॉयल्टी घेणे दिदीची चळवळ आहे. हो, बरोबर. त्यासाठी भांडलेली. मला वाटतं फिल्म फेअर चळवळ होती, पण संगीताची चळवळ जी आहे ना ती प्रचंड आहे. प्रचंड आहे, प्रचंड, ती फार मोठी. मला वाटतं फिल्म फेअरच्या बाबतीत सुद्धा लता दिदींनी ती चळवळ, तिने स्वतः हे सोडून दिलं सगळ्यात. खरंच आहे. आणि मी म्हटलं तसं की रसिकांनी इतकं उदंड प्रेम दिलंय आणि रसिकांच्या मनात लता दिदी अजूनही आहेत, म्हणून म्हटलं की सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे रसिकांना कुठेतरी हसू आरशात अजून. खरंय, खरंय, खरंय. कुठेतरी नाही तुझे हसू आरशात आहे. पण ज्या शांताबाईंनी तुझे हसू आरशात आहे हे अगदी ती चपखल ओळ दिली, त्याच शांताबाईंनी लिहिलेलं जीवलगा राहिले रे दूरघर माझे अप्रतिम रचना केली आणि तुम्ही त्याला अप्रतिम संगीत दिलं. नाही, माझं नाही आहे. काय झालं की एच ओ बी म्हणजे आजची एम आहे, त्यावेळची एच ओ बी, तर ती एक ब्रिटिश कंपनी, त्यांचे जे काही कायदेकानून होते त्याचा कायदा हा होता की तुम्हाला दोनच वादक मिळतील. अच्छा. एक तबला आणि एक फ्लूट बस. तर माझी पहिली दोन चार गाणी खूप चालली. तर मी दिवशी
दुबे साहेबांना म्हटलं की दुबे साहेब दो चार और दीजे, त्याला गाणं भरलेलं वाटेल. ते म्हणाले नाही, आमची ही कंपनी काही फिल्म कंपनी नाही आहे, ही आमची कंपनी आहे जी रेकॉर्ड कंपनी, दोन लोकांमध्ये गाणं करा. ठीक आहे म्हटलं, मी उतरलं तर त्यांनी मला परत बोलवलं आणि मला विचारलं की म्युझिशियन के बगैर आप गाणं नाही बना सकते हो क्या. अच्छा, छान आहे. मैंने का कोशिश करूंगा आणि मी खाली उतरलो. आणि तो त्यावेळेला तो रोड फार लवकर सुनसान व्हायचा, फिरोजशाह मेहता रोड, तिथं लक्ष्मी नावाची बिल्डिंग होती तिकडं एचएमईचं ऑफिस होतं. बरोबर. त्या बिल्डिंगच्या खाली उतरून मी उभा राहिलो विचार करत, आणि नंतर मला कळलं की आधार पडल्यास की सुनसान झाला आहे रस्ता. पण मला एकदम बेटे ह्या क्या कर रे हो सोड, दुबेनेच विचारला. शाम के 6-7 बज गए. मैंने कहा मैं सोच में था कि बगैर म्यूजिशियन से गाना कैसे हो सकता. तो मैंने ऐसे बोला तो कोशिश करो. मैं घरी निकल आलो. आणि खूप दिवस प्रयत्न केला पण काही मिळेना. आणि एक दिवस मी आता झोपलो होतो आणि अशी खिडकी उघडी होती माझी, सकाळचे 4-5 वाजले होते. आणि मला असं एक धोतर नेसलेला पांढरासा कपडे घातलेला एक माणूस वरच्या गच्चीवर बसलेला दिसला. अच्छा, असेल कुठेतरी. आणि तो गातो होता हू जोगई. मी तो बंदिश गात होता. हे देहातीत गुरु असतात लक्षात ठेवा, की त्या शिष्याला आवश्यकता पडली ना की ते उभे राहतात. मला आवश्यकता पडली तर कुणीतरी ती बंदिश गायला. ही ज्यावेळेला बंदिश मी ऐकली होती तेव्हा माझं वय फक्त 4.5 वर्षाचा होता. मी 4.5 वर्षात असताना माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. ती बंदिश मला आठवली आणि म्हटलं हे गाणं असं आहे, हा सूर असे आहेत, हा रिकव यातला असा आहे, की हा असा एखादा कोई मेरे दिल से पूछे तिने तीर येणे कष्ट असा आहे. हा बाळासारखा लागणार हे आपण घेऊया. मग शांताबाईंना बोलवलं. ह्या चालीवरती मुखडाल्या मी गाडाल्या तर नाही नाही मला मी कविता करते. बरं, ती मला वृत्त सांगा छंद सांगा वगैरे काव्यावर आपल्या चालीवरती मी चाल लावत ते. आम्ही चाल लावली तुम्ही काव्य करा. त्यांनी प्रयत्न केला 4-5 दिवस काही जमलं नाही. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही डमी शब्द द्या म्हणजे खोटे शब्द द्या पण देतो. मग मी शब्द शोधत राहिलो तर जीव लगा जीवनाची संध्या आली रे. बरं. कडे कपारी उडून चालली किरणांची पाखरे, जीव लगा जीवनाची संध्या आली रे. हे त्याला मी दिलं म्हटलं हे वजन आहे, हे नवी शब्द आहेत. तर हे बाकीचं मी सगळं काढून टाकते तर जीव लगा शब्द घेते. बरं. तर त्यांनी शब्द घेतला पुढचं गाणं सगळं लिहिलं. त्यात मी त्यांना एक आग्रह केला थोडासा मी मनस्वी असं म्हटलं ती हरकत नाही, मी थोडं अतिरेकी म्हटलं ती हरकत नाही. मी असं म्हटलं की हा जीवलग जो आहे ना हा प्रियकर नाही. बरं. हा पती नाही, हा मुलगा नाही, हा निसर्ग नाही, हा जीवलग काहीतरी हा कोण आहे मला माहिती नाही. तर तुम्ही याच्यामध्ये जे अंतरिण आहात त्याच्यामध्ये ईश्वराचं नाव आणू नका. अच्छा. पण शांताबाईला सुचेना मग त्यांनी ते तूच एकला नाथा नाथा महिमा तो म्हणजे परत त्याच परंपरेमध्ये आले ते. तर तो मला अंतरा पसंत दे, पहिले दोन अंतरी छान वाटतात. अजून मी त्या शोधात की हा जीवलग कोण. बर सा लागेल काहीतरी शोध, नाही लागत त्या लक्षात ते. पण त्या बंदिशीमध्ये एवढी ताकद होती की ते गाणं इतकं लोकप्रिय झाले. एक बैजू बरामध्ये एक फार सुंदर वाक्य की तो चालशील बैजूला म्हणतो की साज संगीत का सहारा होता है. साज संगीत का सहारा होता है,
सरचष्मा आहे, आधार आहे. खरं त्याचा वरची डोक्यात बसणार आहे ते. त्याच्या गळ्यात पटलं मला की नाही वाजत घेत नाही, फक्त तबला आहे, तंबोरा बीच वाजवलेला आहे, अशा ती गायलेली. मग मध्ये आलाप केलेले आहेत. मग अशी कल्पना सुचली की ही जीवलगाचा शुद्धात निघाली, ते काहीतरी बडबडता येत स्वतःशी. नोटशीट टाकलं, स्वरलिपी हे माझं वाक्य एक स्पॅनिश माणसाने सांगितलं की ह्या संगीत दिग्दर्शकाला हे म्हणायचंय. वा, म्हणजे ये हृदयचे ते हृदय घात आले असं असतं ते. म्हणजे माझ्या मनात विचारलेले होते ते संगीताचं त्याला कळलेत आणि त्यांनी ते सांगितलं. गजेंद्र गडकरांचा लेख आहे ह्या गाण्यावरती. बरं, तरी त्या माणसाने सांगितलं की मला सगळे लेख तुमची गाणी ऐकायची. त्यांनी खूप लोकप्रिय गाणी ऐकवली. शेवटी गजेंद्र गडकरांना हे गाणं फार आवडायचं. अच्छा. म्हणून त्यांनी जरा ते ऐकवलं, चला परत लावा परत लावा. चार पाच वेळा त्यांनी ध्वनिमुद्रिक ऐकली ती आणि त्यांनी जो अर्थ मी काढला तो अर्थ त्यांनी सांगितला बरोबर. तर शब्दांना मर्यादा आहे भाषेची. मराठी बोलतो, मराठी भाषेचं भाषेला शब्दाला मर्यादा आहे भाषेची. भाषेला मर्यादा आहे प्रांताची. बरं, सुरांना खरे ती प्रत्यक्ष संवेदना आहे. भाषा ही संवेदना आहे, ती प्रत्यक्ष संवेदना आहे. त्या परदेशी माणसाला त्या रिखमधनं कळलं जीवाला का म्हणजे काय ते. शब्दात शब्दात नाही कळलं, शब्द इकडेच थांबले. संगीताची भाषा कळते आणि ती पूर्ण इथपर्यंत पोहोचते. शब्दाचं सामर्थ्य संपतं किंवा दरबार संपतो किंवा साम्राज्य संपतं, तिकडनं संगीताच्या पायघड्या सुरू होतात. वा वा, साम्राज्य लांबत असतं. खरं खरं. आणि आशाबाईंनी त्यांच्या सुरांच्या पायघड्या इतक्या सुंदर घातल्या आहेत. हे तुम्हाला सांगतो लता मंगेशकर, आशा भोसले, आशा मंगेशकर, हे सगळे मास्टर दिनाचे जे प्रतिध्वनी आहेत. खरं. ते जे काही गालेत ना त्याचा प्रतिध्वनी आहेत हे लोक. म्हणजे त्याचं सारशील तुम्ही त्यांना द्या, कारण ते जे गायलेत त्यांनी जे लहानपणी शिकवलं त्याच्या बंदिशी ज्या गायतात त्याचे जे गुण ऐकले त्या ऐकण्यात तो पण गाणं आलेलं आहे. तो प्रतिध्वनी वस्त्र दिला असताना प्रतिध्वनी. अगदी अगदी. ह्या गाण्याचा श्रेय मला काही देऊ नका, बाबाची बंदिश आहे. श्रेय एवढंच की परत माध्यम झालो मी. बरोबर बरोबर. जे तुम्हाला पटत नाही माध्यम, ते माध्यम झालो मी. नक्कीच, ते माध्यम खूप मोठं आहे आणि माध्यमच महत्वाचं, कारण ते आमच्यापर्यंत पोहोचत असतं. असं चालेल, असा भाग आहे. आणि मधुराकडनं आज आपण जीवलगा छानच गाते ऐकूया. छान गाते मधुरा. Oh,
मधुरा खूप छान, कठीण आहे हे गाणं म्हणणं आणि मधुराने खूप सुंदर म्हटलं. बाळासाहेब, आत्ता तुम्ही बंदिशींचा जो उल्लेख केलात, कितीतरी बंदिशी तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आल्या. मालवण टाकदीप एक असंच गाणं आहे की जिथे एक बंदिश, ती बंदिश आहे आणि त्या बंदिशीवरनं तुम्ही ते केलं. कसं मला काय म्हणत, तुझं जरा बोलणं तोडतो. हा, की प्रत्येक गाणं हे बंदिशीवरच आलेलं आहे. अच्छा, नवीन काहीही नाही आहे. सर्व जे आपण बोलतो आपण जे करतो सगळं उष्ट आहे. आधी कुणीतरी गायलेलं आहे, आधी कुणीतरी बोललेलं आहे, ते आपण बोलतोय, ते आपण गातो आहोत. आपण त्यांचे प्रतिध्वनी एवढं असं म्हणे फार फार तर खरं खरं. तर मी बंदिशीवरला गाणं केलं हे महत्त्वाचं नाही आहे. जे गाणं होतं ते बंदिशीवरनंच होत आहे. बंदिशीवरनं किंवा बंदिशी झाल्यात त्या तिकडंच, आणि आधी कुणीतरी बांधली होती बंदिश ती अलीकडे आली इतकंच. त्याचा उगम कुठं आहे कोणाच माहिती नाही. एक सूर असा निघालेला की जो ज्याला आस म्हणतात, ज्याला आभा म्हणतात, तिथं निघालेलं सगळं काही आहे. पण ते वेचणं आहे ना, ते आपण विचू शकत नाही. त्यांनी त्या हवेत त्या वलयात तर आपण आलो. वलयांकित जो आपण शब्द वापरतो तो सगळ्याच्या बाबतीत रूढ आहे. असं नाही की मी मास्टर दिलाचा मुलगा म्हणून वलयांकित, नाही नाही, मास्टर दिलात पण वलयांकित होते. त्यांच्या आणि कुठे पुढचं ते वलय सगळ्या सगळ्या वलयांकित आहे. जे जे आपण बोलतो, जे जे आपण करतो, त्यात काहीही नवीन नाही आहे. हे सगळं आधी झालेलं आहे. आपण फक्त ते परत त्याचं पुनरावृत्ती काढतो आणि काय नाही, पुढे न्यायचं असतं असं म्हणता येईल. पण त्या गाण्याबद्दल सांगा ना आम्हाला. हो, सांगतो ना. भास्करराव बक्षदाव ऐकले का? हो, अर्थातच. फार मोठे त्याचे शिष्य दिलीपचंद बेदी. त्याला मी फार लहान आहे, म्हणजे फार लहान म्हणजे 10-11 वर्षाचा इतकंच. ते माझ्या गुरुंना गाणं शिकवायचे, म्हणजे भगतराव हुसणारा, हुसणाला भगतराव, त्या हुसणाची फार छान वॉल्यूम वाजवायचे, छान गायचे. ते जे शिष्य होते तर तंबोराला कोणतरी त्याला लागायचं. तर आम्हाला लहानपणासून तंबोर हातात दिलेला. अच्छा बेटा, तानपुरा अच्छा बजावत आहे, म्हणून आम्ही तंबोराला बसायचे. ते त्यांनी ज्या बंदिश शिकवल्यात, अनवट बंदिश आहेत सगळ्या त्या, ते त्यांना आपल्या शिष्याला शिकवत असायचे, मला इकडं पाठ होत असायच्या तंबऱ्यापासून. त्यातली पाठ झाली बंदिश. मला असं वाटलं की जेव्हा हे मालवी टाक दीप मला गाणं दिलं तर कधी कधी काय होतं की असं गाणं येतं, अवचिता परिबळ झुळक नावळू माळू. मी म्हणे गोपाळ, हा परिबळ, हा झुळकणं, हे अवचित अळू माळू वगैरे शब्द सगळे असे की ह्याला काय चाल लावणार, धाडस होत नाही. तसं हे मालवलं टाक दी धाडस होईन मला, की याच्यात जायचं कसं, या शब्दाला कसं करायचं.
तिकडे मला ही बंदी असली तरी मला अर्धवट येते, नुसती ऐकलेली आहे त्याला पाठ झालेली. त्या बंदीशिरी गाणं बांधलं आणि ज्याने हे गाणं गातात त्याला मी ती बंदी शिकवतो आधी. ही बंदिश म्हणजे तिचं जे श्रेय ते त्यांना मिळू द्या. परत तोच परत मी मध्ये माध्यम म्हणून उभा आहे. पण श्रेय कोणाला आहे? दिलीपचंद बेदींना. अच्छा, दिलीपचंद बेदीची बंदिश आहे का? एखाद भास्कर बाबा बखलेची पण असू शकते, काही त्यांच्या गुरुची पण असू शकते, काही सांगता येत ते. तर श्रेय त्यांचं आहे, माझं काही नाही. माझं श्रेय एवढंच की मी मला पाठ झाली भटांच्या शब्दांना दिली आणि ते जे कोणी मुलगा मुलगी गातो त्याला मी ती बंदिश शिकवत दिली. ही बंदिश गाण म्हणजे का तरच तो शुद्ध ठेवत कोमल ठेवत तो गंधार तो पंचम तो रिख ह्याची गंमत येईल. आता गंमत येणार नाही. खरं खरं. आणि भटांसारखा रांगडा कवी इतकं सुंदर कोमल नाजूक हळवं कसं लिहितो हा एक खूप मोठा प्रश्न अनेक वर्ष आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. तुम्ही तर खूप जवळून त्यांना पाहिलंय. अहो, मी प्रतिभा एका पायरी खराब आहे पण मी सगळे गड बघितलेले आहेत. काय असतं की हा पाय नाही आपल्याला तर एक मनातच एक पाय तयार करायचा आणि चांगला लागायचा. तर भटसारखे लोक असंच करतात, ते विसरून जातात आपलं शरीर कसं आहे, आपलं काय आहे. तर मन त्या ठिकाणी नेतात, ते मन गाणं निर्माण करतात आणि काही नाही. वा, मला वाटतं विभावरीकडनं आपण ती बंदिशही ऐकूया आणि गाणंही ऐकूया. विभावरी चेता
वा वा विभावरी, खूप सुंदर. खरं तर हे खूप आव्हानात्मक गाणं आहे आणि ती बंदिशसुद्धा इतकी अनवट आहे, पण अतिशय अप्रतिम विभावरीने सादर केली. असंच आणखीन एक भटांचं गाणं, ते म्हणजे तरुण आहे रात्र अजूनही, राजसा निजला सकाळ. किती नाजूक हळवं, त्या गाण्याबद्दल सांगा ना आम्हाला. नाही, ते करायला बसलो गाणं आणि काय मला झाला, काय म्हणजे मला ते असं मला भास झाला की मी ही सुरावट नवीन केली, पण सुरावट ती नवीन नाही आहे. मला असं वाटलं आपण काहीतरी वेगळी सुरावट आणली का नाही, तर साधं सारे गप्पा दिसत आहे. आता काय ज्यांनी नोटिसच केलं त्यांनी गला सा केलं, कोमल गंधर्वला सा करून तो वरती निघून गेला. हे सगळे वादक तेच करतात अजून, पण मी जे केलं ते सावर नाही केलं होतं. म्हणजे सारे गप्पा नसा, म्हणजे थोडक्यात ते बिलास खाडी तोडी आहे. बरं, चांगला गाण्याला तुम्ही सांगितलं की बिलास खाडीमध्ये आलाप कर, तो ते बरोबर आलाप करेल. पण तो कोमल गंधर्वचा सा करून वेगळं करून टाकल्यामध्ये वेगळंच झालं. मला ते गाणं करत असताना वाटलं की आपल्याला काहीतरी वेगळीच सुरावट सुचली. हा भास काय काय चित्र दिसतात तो गाडी करताना. तर मीच राजसा झालो कोणतरी गाताय बाळासाठी असं मला वाटायला लागलं. मला असं काही फारच छान सुरू वाटली. मी ते गाणं केलं सगळं गाणं केलं आणि अतिशय कौतुकाने माझ्या बायकोला म्हणजे भारती मंगेशकरांना ऐकवलं. बरं, ती म्हणजे ठीक आहे. हां ठीक आहे. बरं, माझी भाची होती वर्षा, हो ती फार छान गायची आणि फार समजदार होती. तिचं प्रत्येक जे गाणं मी केलंय ते ती पहिल्यांदा ती ऐकायची आणि मग ते गाणं यायचं. अशा त्यांची फार प्रयोग. हा, अशा अशा त्यांची मुलगी. माझा फार प्रयोग होता या पूर्वी. मीच तिला आणली ती उचलून, मला अगोदरच मोठी झाली होती. तर तिला हे ऐकवलं गाणं, ते म्हणलं मामा तुम्हाला काय झालंय, हे असं काय गाणं केलंय. डहाणूकर नावाच्या बाई होत्या. बर, प्रफुल्ल डहाणूकर. प्रफुल्ल डहाणूकर. त्यांना गाणं छान समजलं होतं. त्या घरी आलं तर मी त्यांना ऐकवलं. ठीक आहे अरे. पण मला आत्ता एक साक्षात्कार झाला होता की फार छान आहे हे गाऊन जर कुणी धर्मी मुद्रित केलं तर हे गाणं फार छान वाटणार आहे हे मला झालं होतं. मला कळेल कोणाकडनं घ्यावं. तेवढं पद्मबाई फिडारी बायाकडे गाणं शिकायला आली. बरं, तर ते गाणं एवढं झालं ते तिचा गळा नैसर्गिक फार तयार आहे. अरे म्हटलं ह्या गायला हे गाणं बरोबर देईल आणि मग मी तिला ते गाणं घट्ट बसवलं आणि ती इथंच गायलेली. बरं, दूरदर्शनवरती. आणि ते गाणं एकदम लोकप्रिय झालं ना. अशा वेळेस मी हे गाणं गाते म्हटलं जरूर गाता. जे तुम्हाला सावरले वाटलं होतं ते गाणं आहे. आणि ते गाणं खूप लोकप्रिय झालं, अजून लोकप्रिय. पन्नास वर्षाकडे जास्त वर्ष झाली अजून लोकप्रिय गाणं. अजूनही ते लोकांना आव्हान वाटतं गाणाला, हे कसं पेलावं आव्हान असं वाटतं ते गाणं. त्याचं सहा बदलल्यामुळं त्याचा मुरली सहा गा दोघी सहा जातो. तरुण आहे रात्र अजूनही आज मधुराकडनं ऐकूया आपण. मधुर छान. तरुण आहे रात्र अजूनही, तरुण आहे रात्र अजूनही, राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे, हे बढातच त्या खुशीवर तो असा वळला.
जसा निजला सकारे तरुण आहे रात्र अजूनी सांग ह्या मधुरा. वा वा, खूप छान, अप्रतिम. आणि बाळासाहेब, आत्ता पद्मजाताईंचा उल्लेख केलात, तर निवडुंग नावाचा चित्रपट आला हो, आणि त्या चित्रपटामध्ये एक गाणी सगळी छान गायलेली आहे, त्याच्यामध्ये केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, त्या गाण्याच्या निर्मितीची काय कथा आहे? केव्हा तरी पहाटे चित्रपटासाठी झालं, चित्रपटासाठी. पण निवडून चित्रपटात मी असं ठरवलं होतं की मी माझी तीन गाणी आहेत त्याच्यामध्ये, तर ती मी गायलो नाही, मी स्टेजवरती गात होतो आणि रेकॉर्ड केलं आणि ती गाणी चित्रपटात टाकली. मग नायकेने नवीन नवीन आवाज असावा असं मला वाटलं म्हणून. आणि हां, त्यात कुठल्याही कवीला घेऊन त्याने गाणे लिहिलेलं नाही घेतलं, त्याच्या त्या कविता होत्या छापील त्या घेतलेल्या त्याच्यामध्ये. लवलवकरी पाहतं हे आरती प्रभूंचं आहे. बरोबर. घर थकलेले संन्यासी ग्रेस आहे, ग्रेसांचं आहे. आणि केव्हा तरी पहाटे सुरेश भटांचं, सुरेश भटांचं आहे. अप्रतिम झाली आहेत सगळीच गाणी. आणि मला वाटतं केव्हा तरी पहाटे पण आशाबाईंनी सुद्धा गायले, आशा ते गायली आधी गायली, आधी आशा ते गायलेत आणि चित्रपटासाठी नंतर पद्मजाताईंनी गायले. मला असं वाटलं चित्रपटात सगळं नवीन करावं, त्यामुळे नवीन गायक तिथे आले, म्हणजे कविता प्रयोग नवीन होता, आवाज पण नवीन असावेत. आणि मला वाटतं या कार्यक्रमात सुद्धा आज गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने तुम्ही चार गायिका पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमात तुम्ही त्यांचा समावेश केलात, आणि त्यामुळे या चारही गायिकांनी अतिशय उत्तम ही गाणी सादर केली. मला असं वाटतं केव्हा तरी पहाटे मधुराकडनं परत एकदा ऐकूया आपण. मधुरा, मिटले सुकून
मधुरा खूप छान मस्त पुन्हा एकदा त्या चित्रपटाची आठवण झाली. आशाताईंनी गायलेलं गाणं आठवलं, पद्मजाताईंनी गायलेलं आठवलं, पण त्याचबरोबर जसे कवी वेगवेगळे आपल्यासमोर आले आणि संगीत रचना वेगवेगळ्या आल्या, तसा एक मुद्दा म्हणजे एक विषय मला खरं तर तुमच्याशी बोलायचा आहे की लोकसंगीत. आपलं जे लोकसंगीत आहे त्या लोकसंगीताचा बाज सुद्धा तुमच्या अनेक रचनांमध्ये होता. म्हणजे जैत्रे जैतची गाणी असतील की त्याच्यामध्ये सगळा बाज तो लोकसंगीताचा होता. तर लोकसंगीत हे जे आपलं मूळ आहे त्या संगीताचा, जसं बंदिशी तुम्ही म्हटलात तसं लोकसंगीत सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही अनेक लोकगीतं दिदीने पाठ केली होती. अनेक लोकगीतं आशातीला पाठ झाली, उषातीला पाठ झाली, मीनातीला, मला खूप लोकगीतं पाठ झाली. आणि जसे वेळ तसेच दिली ती लोकगीतं. तर जांभूळ पिकला झाडाखाली लोकगीतं आहेत, अनेक गीताची लोकगीतं आहेत त्यातली. डौल मोराच्या मानाचा जो तुम्ही गायलेलं गाणं आहे, जीवाशिवाची बैल जोड, त्यामध्ये सुद्धा तो सगळा बाज जो आहे तो आला. म्हणजे एका बाजूला या सगळ्या गोष्टी संगीतातनं तुम्ही आणल्यात, तसे वेगवेगळे कवी तुम्ही आमच्या समोर आणलेत, तसेच आणखी एक कवी म्हणजे राजा बढे. आणि राजा बढेंचं चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, आशाबाईंचं सगळ्यात अप्रतिम गाजलेलं असं गाणं, ते गाणं कधी झालं? माझं पहिलं गाणं ते. बरं, आयुष्यातलं पहिलं गाणं. ओ वा, राजा बढेंनी मला आकाशवाणीवरती नेलं. हां,
आणि सांगितलं गाणं कर, हे गाणं केलं, त्यांची कविता घेतली, गाणं केलं, असं ती गायली. त्याच्यानंतर आमचं डोकं वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागलं. मग भारत आंबे, मग विदा सावरकर, व बाहेर असं सगळं चालतंय. वा, की बाबांचं मी ते ध्वनिमुद्रिका लावली, कुठली माहिती आहे, युवती म्हणा बर, ती ऐकली ऐकली मग गाणं करायला बसलं. हा, अशा ती खूप बाबांची नाट्यसंगीत गाते. मला वाटलं नाट्यसंगीतच द्यावं, पण ते शब्द वेगळे होते. मग युवती मला खूप ऐकलं आणि तेच आहे. तुम्ही जर नीट अभ्यास करा तर ते बाबा गायले तेच ह्या रेकॉर्डमध्ये. आज मधुराकडनं आपण ऐकूया ते. मधुरा, खूपच सुंदर. आणि असं छान गाणं ऐकल्यानंतर मन प्रसन्न होतं तसं आहे. आणि ते तुमचं पहिलं गाणं. आणि आज आपण या गप्पांच्या मैफिलीच्या समारोपाकडे येतो आहे. आणि त्या समारोपाकडे येताना ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख केल्याशिवाय खरं तर आपल्या गप्पा पूर्ण होणार नाही. कारण ज्ञानेश्वरांच्या ओव्या, त्यांचे अभंग ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यासमोर आणलेत, म्हणजे तुम्ही नेहमी म्हणता तसं त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर सहज नीटू झाला, ती सहजता जी तुमच्या रचनांमध्ये आहे ती खूप जाणवते. ज्ञानेश्वरांचं सगळं काम करत असताना, त्या ओव्यांचं काम करत असताना मजेशीर गमत येते. दिदीने मला सांगितलं की तू ज्ञानेश्वरी ध्वनिमुद्रित कर, एवढा ग्रंथ मी दिला. माझं काम नाही, कुठे ते पंडितेला सांगतो.
सोडून दिलं. दिदी विसरली, मी विसरलो, तर मला एक नवनीत नावाचं पुस्तक मिळालं. बरं. त्याच्यामध्ये पहिलं गाणं मिळालं, घरू वाजे घुण घुण वारावर उडला, त्याला चाललो मी. आणि मी असं विड्यासारखं बोललोय, काही अरे ज्ञानेश्वर पण गीते लिहितात. ते अभंग विराड्या शब्द वगैरे काही ऐकलं होते. त्याला चाललेली मग त्याचा वेध घ्यायची सुरू झाली. येणे माझं लावियला वेधू असा ते है ना. मग त्या लोकांना भेटलो, म्हणजे आप्पा दांडेकर, शंकर वैद्य, बरेचशी मंडळी त्यातली, त्यांच्याकडे शिकलो. सारं शिडे त्यांना मला काही विराडी म्हणजे काय, अभंग म्हणजे काय, ज्ञानेश्वरी म्हणजे काय, वेगळंच आहे. आणि मोगरा तिसऱ्या चौथी वेळ ती मोगरा चाल लावायचं ठरलं. काय चाल लावायचं ठरलं तो तुम्ही सांगतो. त्याचं नाव विस्तरतोय. मोठा लेखिका होत्या आपल्याकडच्या, त्याने असं एक वाक्य लिहिलं होतं की जसा जसा कृष्णाच्या आधारावरती मुरली रेलली होती, तसा शुद्ध दैवतावरती निषाद रेलला होता. हे वाक्य ऐकलं आणि वाचलं आणि म्हटलं हाय आपल्या गाण्यात म्हणजे मोगरा फुलामध्ये आलं पाहिजे. मग शुद्ध दैवत आणि कोमल निषादचे राग सगळे सुरुवात केले. पण असं कुठेही दिसलं की तिकडे कोमल निषाद दैवता ती रेलतो असं कुठे दिसले ना. गोरख कल्याणामध्ये दिसलं मला ते. बरं. आणि मग गोरख कल्याण माझे खूप गायक मोठे संगीतकार खूप ओळखीचे होते, त्यांच्याकडे गोरख कल्याण ऐकत राहिलो, शिकत राहिलो. मला असं वाटलं की हा गोरख कल्याण आपल्या गळ्यात बसला आहे. त्याला हे गाणं कदा घेतलं, मोगरा फुलाला मोगरा फुलाला, अतिशय शुद्ध गोरख कल्याण येतो. असा पंचमाला एका ठिकाणी तो हात लावून जातो, पण ती फार गंमत आहे. असा डायरेक्ट तो सरळ हात नाही, चापटीने मारत तो रेलतो त्याच्यावर आणि तो छान वाटतो. खरंच आहे. असा मला राग तुटतो जिकडं तो मला चावतो. माझ्या वडिलांमध्ये ते होतं, ते बंदिश घातलं ते एखाद्या रागाला असं मोडायचे. तसं हा गोरख कल्याणमध्ये असं मला पंचमला थोडासा हात लावून यायला बरं वाटलं आणि तो छान वाटतो आहे. आणि मोगरा फुलला कवितेबद्दल काय सांगू आहे तुम्हाला, दिदीवरती लिहिलेली कविता आहे ती. हो नाही का, म्हणजे ज्ञानेश्वर नाही द्रष्टे होते ना ज्ञानेश्वर, द्रष्टे पण आहे त्याचं की 700 वर्षानंतर अशी बाई होणार आहे लता मंगेशकर. खरं. की वर असे रोप लावले दारी तयाचा वेलू वेल लता गाण्याच्या. मी एकदा अळदीला गात होतो, तिकडं साखरी बाळाचे पुत्र बसले होते, त्याने साखरी बाळाचे भेटतात. तर मी म्हटलं की वेल वेलू हिला आधार लागतो, झाडावर चढते, भिंतीवर चढते, पाण्यावरती पण पसरते, वेल आधार लागतो. ज्ञानेश्वर असं का लिहिलं, हे फक्त असं कुठं दिसतं, जादूगार पुगी होते आणि तो दोर उभं राहिला असं नाही येते. तर ते हसलेत आणि मला म्हणाले अहो ज्या घरातच मेल तुम्ही हा काय प्रश्न करताय. ज्ञानेश्वराच्या आत्मरूपाला विटाळून लता मंगेशकर वरती गेलेली आहे. तयाचा वेलू गेला गगना वेळी, लता मंगेशकर आहे ती, लता आहे वेल आहे ती, ज्ञानेश्वराच्या आत्मरूपाला धरून ती वरती गेली. काय सुंदर उत्तर आहे, खूपच है ना, अप्रतिम. इवलेसे रोप लाविले जाणे अच्छा गमत काय हे मला बोलावशी वाटते. की तुका म्हणे मीरा म्हणे आमक तमक. बरोबर. ज्ञानेश्वर आपल्या आई वडिलांचं नाव घेतात. मी जर कवी झालो असतो तर बाबांचं नाव नक्की घातलं असतं आणि माझ्या आईचं पण नाव घातलं. हा इतका मोठा संत आणि इतका मोठा लेखक म्हणजे इतका मोठा कवी. संत होतं मी फार सवालत ते एक मोठा कवी कवी तो कवी आपल्या आई वडिलांचं नाव कसं घालतो. तुका म्हणे नाही आणि मीरा के प्रभूने काही नाही, बाप रखुमा देवी, बाप रखुमा देवी.
आणि प्रत्येक गाण्यात येतं, प्रत्येक अभंगात येतं, प्रत्येक विराट. ज्ञानदेव भडे म्हटलं की तो ज्ञानदेव वेगळा आहे, तो आळंदीचा ज्ञानदेव आहे. हां, ज्ञानदेव हे आपली मुद्रा लिहिताना बाप रुखमा देवीवरतीच टाकणार ते. असं आई वडिलांचं नाव छान गुंफलून परत पांडुरंगाचं परत रखमाचं नाव आहे. तसा आहे जाणता म्हणतो जाणता राजा, तसा जाणता लेखक आहे. हा उगाच काहीतरी भाकड कथा करून करत ते हे आपण उतरवले की भिंत चालवली आणि रेडा वदवला, काही नाही. अत्यंत मूर्ख बाळासारखा माणसाला बोलायला शिकवलं म्हणजे रेडा वदवला आणि काय. तर हा जाणता लेखक आहे, जाणता राजा. असं शिवाजी महाराजांनी म्हटलंय तसे जाणते आहेत हे बिलकुल चमत्काराकडे लक्ष न देणारा माणूस आहे. आपण चिटकवले त्याला रंगा येऊ ते नुसतं आव्हान केलंय. खरं दिसला असं म्हणत नाही ते. एकाच गाण्यात म्हटलंय फक्त हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, पाहिला हा हा भेटला नाही, भेटला नाही. हा बरोबर आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. खरं हे मीरेबद्दल मी बोलतो वारा, खूप लोक चिडतात की मीरेला कृष्ण मिळाला असते, अभाव होते त्याचा आभास होता. हो, हो. तर कृष्ण कहाणी कवी बन रचना असं लिहिलेलं असतं तिने एका गाण्यात. मला मी जवळ 17,000 कविता वाचल्या तिच्या अगदी अलीकडे गेल्या 2 महिन्याच्या मध्ये सगळी पुस्तकं आणून. एकाही तिच्या भजनामध्ये कृष्ण मला मिळाला असं नाहीये. दिख पडे आमाई, स्वप्न मामाई, स्वप्नात लग्न करते, दिसतो कुठंतरी, मिळाला का नाही. ज्ञानेश्वर लिहिते एकदा पण विठ्ठल मिळाला असं म्हणत नाही, हरी पाहिला रे, पाहिला ती प्रतिमा आहे, प्रतिमा डोळ्यासमोर प्रतिकात्मक आहे. कवी जसा आहे ना तसा. पण मला असं वाटतं की तो जसा जाणता कवी आहे तसेच तुम्ही जाणते संगीतकार आहात असं मी म्हणेन. कारण जो दृष्टिकोन आज तुम्ही आम्हाला दिलाय तो खरंच या गाण्यांमागच्या गोष्टी उलगडताना आज आम्ही कृतकृत्य झालो की त्या प्रतिमा, प्रतीकं, रूपकं या सगळ्यातनं मराठी साहित्य जे इतकं वैभवशाली साहित्य आहे त्या साहित्याची एक वेगळी ओळख तुम्ही आम्हाला करून दिली आहे संगीताच्या माध्यमातनं. त्यामुळे असं काही नाही मी अकेलेही चल पडा था जालिबे मंजिल बघा लोक साथ आग्यावर कारवा बोलता गया आणि काही नाही याच्यामध्ये. मी निघालोच एकटाच, आजही एकटाय. आजही तुम्ही त्याच पद्धतीने काम करताय. लोक साथ आते गया कारवा बोलता गया. खरं आणि हा कारवा असाच आम्हालाही आवडत राहील. मला असं वाटतं की मोगरा फुललाने आपल्या या गप्पांची मैफिल त्याचा समारोप करूया. खरं तर या विभावरीच गाणार आहे नक्कीच. पण खरं आहे की ही मैफिल संपून आहे असं वाटत असतं, पण अर्थात एक किती गाणी आहेत, किती गाण्यांबद्दल बोलावं आणि किती आठवणी सांगाव्यात असा खरं तर विषय आहे. पण रसिकाओ आज आपण नक्कीच तृप्त झाले, कान तृप्त झाले आणि आपण अंतर्मुख झालो खऱ्या अर्थाने असं म्हणायला हरकत नाही. बाळासाहेब खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद.